चला आता तुम्ही सीनियर केजी मधून फर्स्ट स्टँडर्ड ला आला आहात, तर फर्स्ट स्टँडर्ड मध्ये तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट आहे, तर तुमचं मराठीचं फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिशचं मजेत शिकूया मराठी हे बुक आहे। तर मजेत आपल्याला मजेतच मराठी शिकायचे, तर कसं, तर आपलं आज पहिलं लेक्चर आपण मूळाक्षरापासून सुरुवात करूया। आपलं मराठीचं मूळाक्षरे हे कसे लिहायचे आणि ते कोणकोणते आहेत, तर मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन जसं इंग्लिशमध्ये वोवेल्स आणि कन्सोनेंट असतात तसं मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन असतं। तर आपल्याला स्वर कोणते आहेत ते पाहायचं आहे आणि त्याचं ते लिहिताना कसं आपण दुरेगीमध्ये लिहितो ते। आता तुम्हाला मराठीमध्ये ग्रीन वही ही दुरेगी आहे, दोन लाईनची, अशा दोन लाईनच्या वह्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं लिहायचं ते मेथड तुम्हाला अगोदर मी सांगते। तर आपण सुरुवात अ आईपासून, मूळाक्षरापासून सुरुवात करू। त्या अ लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, हे आ हाफ सर्कल म्हणजे अर्धा गोल, परत त्याला जॉईन अर्धा गोल, हा झाला हाफ सर्कल, त्याच्या पोटामधून एक आडवी लाईन आणि एक उभी लाईन, हे झालं आपलं अ। अ फॉर अननस, पायनॅपल। बघा ही लाईन पूर्ण आपल्याला अ ची झाली, म्हणजे काय केलं आपण, टू हाफ सर्कल काढले, वन स्लीपिंग लाईन वन स्टँडिंग लाईन आणि वरती एक स्लीपिंग लाईन, म्हणजे दोन अर्धा गोल, एक आडवी लाईन एक उभी लाईन आणि एक आडवी लाईन म्हणजे अ। त्याच्यानंतर आ, अ ला काना आ, मेथड तीच, अ जसं काढले तशी सेम मेथड आहे, फक्त ह्याला एक काना देणार, ह्याला ह्या उभ्या रेषेला काय म्हणतो आपण, काना। मग हे झालं अ आ, आता हे तर ई, ई ई इमारत, ई ई इडलिंबू, उ उ उ उखळ, उ ऊस। बघा ह्याची लिहिण्याची पद्धत बघा, आपण दोन लाईन मध्ये लिहित आहोत, तर असंच व्यवस्थित तुम्ही लिहायचं आहे, अ आ अ ला काना आ ई ई उ उ, ह्याचे उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातून सुद्धा हे दीर्घ उच्चार आहेत, उ आणि ईच आहे दीर्घ उच्चार आहेत। त्याच्यानंतर आज आपल्याला अ आ ई ई उ उ पूर्ण आपल्याला स्वर बघायचे आहेत, ओवल्स, ए ऐ ओ औ अम आहा। हे बघा हे काय आहे, ओवल्स आहेत स्वर, माझ्या मागे म्हणायचे सगळ्यांनी मोठ्या आवाजात अ आ ई ई उ उ ए ऐ औ औ अम आहा, म्हणजे अ अननस, आ अगाडी, ई इमारत, ई इडलिंबू, उ उखळ, उ ऊस, ए एळका, ऐ ऐरण, ओ ओझेवाला, औ औषध, अ अंगठी आहा। ठीक आहे, ह्याड्या दोन लाईनची आज तुम्ही सराव करायचा आहे, फाईव्ह टाइम्स अ ते आहा पर्यंत लिहायचं आहे। उद्या आपण काय शिकणार आहोत, कन्सोनंट्स, आणि हे आज आपण ओवल्स म्हणजे स्वर शिकलो आहोत, उद्या आपल्याला बाकीचे व्यंजन शिकायचे आहेत, कन्सोनंट शिकायचे आहेत। थँक्यू।